शुक्रवार को कांग्रेस के विधान परिषद के सदस्य अभिजीत वंजारी ने अपना जन्मदिन बड़े ही सादगी के साथ मनाया। इस अवसर पर बीसीएन ने भी उन्हें उनके निवास पर जाकर जन्मदिन की शुभकामनाएं दी। वंजारी के घर सुबह से लोगों का शुभकामनाएं देने के लिए ताता लगा रहा। जन्मदिन पर हमारी टीम ने अभिजीत वंजारी से बात की तो उन्होंने कहा कि लोकसभा में महाविकास आघाड़ी की सरकार लाना यही जन्मदिन का संकल्प है। संकल्प तो असा आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने येणारा जो जनसमुदाय राहतो त्याच्या माध्यमातून आपल्याला अजून काम करण्याची प्रेरणा मिळते। दरवर्षी हा एक उत्सव याच्या माध्यमातून मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळते। राहिली गोष्ट संकल्पाची, सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे दिवस आहे, अजूनही एक फेज बाकी आहे, दोन फेज बाकी आहे। 13 तारखेला पुणे आणि काही भागातल्या सीटवर मतदान आहे आणि 20 तारखेला शेवटचं मतदान आहे 5व्या आपल्या लोकसभेचं। तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमचा संकल्प हाच आहे की 4 जूनला येणारा निकाल हा इंडिया आघाडीच्या वतीनं लागावा आणि तो लागेल असा पूर्ण विश्वास आहे। ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये मोदींच्या ज्या पद्धतीचे भाषण लोक ऐकून राहिलेले आहे, निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे त्यांना माहीत आहे। आणि म्हणून मुद्दे नसताना काहीतरी आपलं कुठलेही शब्द काढायचे, कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करायचं अशा पद्धतीची ती त्यांची प्रयत्न त्यांचा आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या लोकांनी ज्या पद्धतीनं सत्तेचा माज पाहिलेला आहे तो माज उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये स्थापित झाल्याशिवाय राहणार नाही। विदर्भातल्या जनतेची किंवा कुठली मानसिकता, तुम्हाला एक कॉमन फॅक्टर मी सांगतो या निमित्तानं की संपूर्ण देशामध्ये मोदी आणि त्यांची पक्षाचे नेते काही जरी म्हणत असले तरी 10 वर्षामध्ये जे आश्वासनं त्यांच्या सरकारनं दिले होते त्या फ्रंटवर मोदी सरकार सपशेल फेल ठरलेलं आहे। आणि आज एकच दोनच मुद्दे आहे, एक तर बेरोजगारी अर्बन एरियामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना जो त्यांच्यावर अन्याय सातत्याने झाला, त्यांना ज्या पद्धतीनं न्यायाची अपेक्षा मोदी सरकारच्या कडून होती ती अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि हे लोकांना माहिती आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये ते कोणी कोणी जात बघत नाही, कोणी पात बघत नाही, कोणी कॅन्डिडेट बघत नाही। जनतेनं ही संपूर्ण निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि तसंच चित्र संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे। आणि त्याचा परिणाम हाच होणार आहे की 400 पार म्हणणारे मोदी हे 200 पारसुद्धा जाऊ शकणार नाही। तर प्रचाराचा स्तर जो आहे तो ढासळला असं जे तुम्ही म्हणताय तर याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि त्यांची भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते जबाबदार आहे। ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार सारख्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं, भावा बहिणीच्या नात्याबद्दल अशा पद्धतीचं अभद्र स्टेटमेंट करणं, याच्यावरून खरी मानसिकता त्यांची दिसून येते। याच्याशिवाय नरेंद्र मोदींनी प्रत्येक वेळेस भाषणामध्ये की काँग्रेस का जाहीरनामा मुस्लिम लीग का जाहीरनामा आहे हे म्हणणं हास्यास्पद आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जर एक एक ओळ वाचली तर अशा कुठलंही तुम्हाला आढळणार नाही। दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी काँग्रेस की सत्ता आने के बाद में मंगलसूत्र छीन लेंगे, ये सब संपत्ति मुस्लिमों को बांट देंगे, अशा पद्धतीचं हास्यास्पद स्टेटमेंट करणं हे कुठेतरी लोकांना कळलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही 1952 पासून या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, 17 वेळा लोकसभेच्या निवडणुका आपल्या देशामध्ये झाल्या, ही 18वी लोकसभेची निवडणूक आहे। आतापर्यंत जे जे प्रधानमंत्री या देशानं पाहिलेले आहे अशा कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीचे खोटे आश्वासनं, अभद्र टिप्पणी करणं असं कोणतंही काम केलेलं नाही। आणि म्हणून यावेळेस लोक निश्चितपणे इंडिया आघाडीच्या लोकांना निवडून देतील। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।